द न्यूज लाईन अचूक वेधक. जगाच्या पाठीवर अनेक राजे महाराजे होऊन गेलेले आहेत. त्यांच्या जीवन कार्याबरोबरच त्यांचं नाव देखील संपलेलं आहे, किंवा जरी त्यांच्या नावाची जरी आज चर्चा होत असेल, आठवण होत असेल, तर ती क्रूर किंवा विक्षिप्त असेल. पण जगाच्या पाठीवरती ज्या राजाचं नाव आदरानं घेतलं जातं, ज्या राजाचं अवघं जीवन कार्य हे समाजासाठी सतत प्रेरणादायी ठरलेलं आहे, जगाच्या पाठीवर अनेक राष्ट्रांच्या सैन्याने देखील छत्रपती शिवरायांना आदर्श मानलेला आहे. शिवरायांचा गनिमी कावा किंवा शिवरायांची युद्धनीती ही जगातील अत्यंत लष्करी सामर्थ्य असणाऱ्या राष्ट्रांसाठीसुद्धा मार्गदर्शक ठरलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक जादुई मंत्र आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामनामध्ये आणि प्रत्येक श्वासामध्ये छत्रपती शिवरायांच्याबद्दल एक आदराची भावना पाहायला मिळते. छत्रपती शिवरायांचाच वारसा ज्यांनी अत्यंत सक्षमपणे चालवला ते म्हणजे धर्मवीर संभाजीराजे. संभाजीराजेंनी देखील आपल्या जीवन कार्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या वाटेवरून किंवा त्या आदर्शावरून राज्यकारभार केला. औरंगजेबाच्या या आक्रमणासमोर महाराष्ट्र झुकला नाही, महाराष्ट्र लढला. पण कपटाने छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत जे औरंगजेबाने कृत्य केलं, त्या कृत्याबद्दल महाराष्ट्राच्या मनामनामध्ये आजसुद्धा आग आणि धग आहे. राज्यामध्ये येऊन या ठिकाणी मराठी मुलकावरती सत्ता स्थापनेचं स्वप्न पाहणारा औरंगजेबाचं थडगं या महाराष्ट्रामध्ये बांधलं गेलं. त्यानंतर देखील छत्रपती शिवाजी आणि संभाजी हा मंत्र घेऊन गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील या पिढ्यानपिढ्या या देशाच्या उभारणीमध्ये, देशकार्यामध्ये सातत्याने कार्यरत आहेत. आणि त्याचं सर्व श्रेय जातं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. आज छत्रपती संभाजी महाराज यांची 365वी जयंती कराड शहरामध्ये मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरी होत आहे. आज या ठिकाणी आपण पाहतोय कराड शहरातील सर्वात मोठा भव्य असा हा चौक आहे. त्या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं एक भव्य स्मारक या ठिकाणी उभा करणार आहेत. आणि ह्या स्मारक उभारणीसाठी कराड तालुक्यातील तमाम शिव आणि शंभू भक्त एकत्रित आलेले आहेत. आणि शंभू तीर्थ स्मारक समिती नावानं एक समिती या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे. समितीचा हा पहिलाच सोहळा आहे, पहिलंच वर्ष आहे. आणि 365व्या जयंतीनिमित्त संभाजी महाराजांचा जय जयकार किंवा संभाजी महाराजांच्या जीवन कार्याचा जो काही विषय आहे त्यावरती आज या ठिकाणी व्याख्यान देखील होणार आहे. आज कराडमधील काही युवक पुरंदरला गेले होते, पुरंदरवरून ज्योत घेऊन येत आहेत, त्या ज्योतीचं देखील स्वागत होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्माचा सोहळा म्हणून गुढी देखील या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे. गुढी उभारून या ठिकाणी तो आनंद साजरा केलेला आहे. इथं मिठाई वाटण्यात आलेली आहे. आज प्राध्यापक अरुण घोडके यांचं छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन कार्यावरती व्याख्यान होणार आहे. आणि एकूणच काय तर संपूर्ण कराड परिसर जो आहे तो शंभूमय झाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संपूर्ण कराड शहरामध्ये संभाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह फार मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. द न्यूज लाईन अचूक वेधक.